आता सगळ्या कार्यकर्त्याचं नेमकं अजून काही माझ्यासोबत कार्यकर्ते जोडले गेले आहेत. दादा, काय तुमचं म्हणणं आहे, कशा पद्धतीने हे सगळं राजकारण होतं? आपल्या भारताचा उल्लेख असा होतो की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, पण आज सार्वभौमत्व आहे का? म्हणजे या ठिकाणी पहा, इलेक्शन कमिशन, ईडी किंवा सुप्रीम कोर्ट सारखे हे खेळची वस्तू म्हणून हाताळत आहेत. आता मला सांगा, एवढ्या मोठ्या संसद भवनाचं उद्घाटन झालं हे कोणाच्या हस्ते व्हायला पाहिजे खरं सांगा? देशाच्या महान मोठ्या व्यक्तीपासून व्हायला पाहिजे, राष्ट्रपतीसारख्या व्यक्तीपासून व्हायला पाहिजे, पण हे स्वतः पंतप्रधान याचं उद्घाटन करतात. धर्मनिरपेक्षता संपवण्याचा इथं प्रकार होत आहे, लोकशाही या देशातून खतम करण्याचा प्रकार होत आहे, आणि कोणाला तरी इथं हुकुमशहा व्हायचं आहे आणि या हुकुमशहाकडे वाटचाल आहे. पक्ष निर्माण करायचा असेल तर कार्यकर्ता निर्माण करावा लागते आणि कार्यकर्त्याच्या भरोशावर पक्ष मोठा करायचा असते, परंतु हे बंडखोरी करून नेत्यांना ओढून तोडून असा पक्ष मोठा होत नाही आणि तो टिकत नाही. भलेही काही दिवसांसाठी हे मंत्रीपद भोगतील, पण येणाऱ्या काळात ही जनता त्यांना वाटेवर आणल्याशिवाय राहणार नाही. पण ते कोणीही पक्षातले बंडखोर असो, बंडखोर ही जातच खराब आहे. त्यातल्या त्यात घरून बंडखोरी करणारी तर अतिशय खराब आहेत. मला सांगा, हे अजित पवार हे कोणामुळं मोठं आहे? शरद पवारमुळं मोठं आहे. शरद पवार अजित पवारमुळं कधीच मोठे नाहीत. हे छगन भुजबळ हे कोणामुळं मोठे झालेले आहेत? छगन भुजबळ तर आज जेलमध्ये तडफत होता. लाज वाटायला पाहिजे त्या छगन भुजबळला, लाज वाटायला पाहिजे अजित पवारांना की शरद पवार आपल्या काकाला, वडिलापेक्षा ज्यांनी जास्त प्रेम केलं, त्यांना मुलगा नाही, त्यांना ते मुलगा समजत होते, तरी ते या ठिकाणी गेले. जनतांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघातून, ते महाराष्ट्राच्या अख्ख्या कोण्याही काशीतमधून जरी मोदीनं निवडून आणायचं ठरवलं तरी तिथल्या काशीतल्या लोकांनीसुद्धा अजितदादाला पाडाव, तर ही जनता शहाणी, नाही तर ही जनता मूर्ख आहे. आणि जनता खरोखर शहाणी आहे, परत शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवतील. शरद पवार साहेब हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांची आशा आहे, आणि भारतीय राज्यघटना या आशा आकांक्षा स्वप्न पूर्ण करेल अशी मला या निमित्ताने म्हणायचं. धन्यवाद. म्हणजे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि हे काही कुठल्या पक्षाच्या झेंड्याखाली आलेले नाही, सर्वसामान्य लोक जे लोकशाहीच्या संरक्षणासाठी येत आहेत. आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे महाराष्ट्राच्या पुरोगामी उभारणीमध्ये ज्यांचं योगदान होतं त्याच सेंटरमधून ही सुरुवात होते. कदाचित उद्या महाराष्ट्राचं राजकारण बदललेलं असेल त्यावेळेस मात्र ही साक्ष कायम असेल. मी विजय गायकवाड, मॅक्स महाराष्ट्रासाठी, मुंबई, द मॅक्स महाराष्ट्र.